नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचा 1 वाजलेला आहे, गणेशोत्सवाचा सगळा काळ सुरू आहे, त्यामुळे गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत। पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या बाप्पांचं दर्शन घेतलं, ती बातमी सुरुवातीला आपण बघूया। राज ठाकरे आज मुंबईतल्या वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन बाप्पाच्या चरणी लीन झाले। पहिल्यांदा त्यांनी परळ इथल्या नरेपार्कच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, म्हणजे सकाळी सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला परळचा नरेपार्कचा बाप्पा त्याचं दर्शन घेतलं। त्यानंतर सलग त्याच रस्त्याला पुढे गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा त्याचं दर्शन राज ठाकरेंनी घेतलं। राज ठाकरे सपत्निक दर्शनासाठी बाहेर पडलेले होते। यानंतर काही वेळापूर्वीच त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। त्याच रस्त्याला पुढे तेजूकाया गणपती असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, या सगळ्याचं दर्शन आज राज ठाकरे घेण्याकरता बाहेर पडलेले आहेत। राज ठाकरेंच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले होते। अख्ख्या महाराष्ट्राने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि राज ठाकरे लालबागच्या राजाला गेलेले असतानाचीही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच हे दर्शन झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। राज ठाकरेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं काही वेळापूर्वी, तेव्हाची ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाच्या पायावर डोकं ठेवलंय, आपल्याला दृश्य दिसत आहेत। राज ठाकरे सपत्निक लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले। शर्मिला ठाकरे आणि सगळे बाळा नांदगावकर दृश्यांमध्ये दिसत आहेत, नितीन सरदेसाई दिसत आहेत, सगळे मनसेचे नेते पदाधिकारी। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे शिवसेनेच्या नेत्या यांनी दगडूशेठचं दर्शन घेतलं, त्यावेळी मिलिंद नार्वेकरही त्यांच्यासोबत उपस्थित होते। नीलमताईंनी आरती केली तेव्हाचे दृश्य, त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी आरती केली दगडूशेठची। यावर्षीचा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रात सगळी धूम बघायला मिळतीय, कारण कोरोनाच्या 2.5 वर्षांनंतर यावेळेला गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय। गणेशोत्सव म्हटलं की देखावा आलाच, आणि तो रायगडचा असेल तर अजूनच दिमागदार। कोकणातला गणेशोत्सव त्यात रायगडचा दिमागदार असा गणेशोत्सव शिवकालीन रायगडाच्या राज्य सदरेच्या आणि मेघडंबरीचा देखावा गिरगाव इथल्या शंकर सासणे यांनी साकारलेला आहे। गिरगावातल्या एका गणेश भक्तानं राजसदर सादर केलेलं। मुरगुड इथल्या ओमकार पोद्दार यांनी यावर्षी गडसंवर्धनाचा संदेश देत देखावा सादर केलाय। पन्हाळा आणि विशालगडाच्या दुरवस्थेवर भाष्य करणारा हा देखावा आहे। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळवरून सिद्धी जोहरच्या विढ्यातून सुटल्यानंतर घडलेल्या पन्हाळा पावनखिंड रणसंग्राम या देखाव्यातून दाखवण्यात आलाय। असे सगळे देखावे आपण पाहणारच आहोत, मात्र आत्ता न्यूज 18 लोकमतने गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत, तिथलं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत। कारण खास असे सगळे पाहुणे आमच्या न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा
तर मित्रांनो, आज न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत भाजपचे आमदार मंदाताई म्हात्रे. त्याचबरोबर रोजच्या रोज आपल्याला हास्याची जोरदार झटकेबाज मात्रा देणारी हास्य जत्राची सगळी टीम, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला जाऊयात आरतीला, या प्लीज. हॅलो. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, रत्न खचित फरा तुज गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव, मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, खालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे, वाळीन म्हणे नमा, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मनसेन्द्रिय वा कृणात्मा वा प्रकृति स्वभाव, करोनि यत्नं सकल परस्मै नारायणाति समर्पय, नचिदं केशवं राम नारायण जन दामोदर वासुदेव भजे, श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मंगर्या रे पापा मोर्या रे, मोर्यारे पापा मोर्यारे, मोर्यारे पापा मोर्यारे, मोर्यारे पापा मोर्यारे, मोर्यारे पापा मोर्यारे, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. हास्यजत्राच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आपल्याला स्क्रीनवर दिसत असतात, महाराष्ट्रभराला हसवत असतात. मात्र ती आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहेत, आणि बाप्पाची आमच्या न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची आरती या सगळ्यांनी एकत्रितपणे केली. भाजपचे आमदार मंदा म्हात्रे सुद्धा आवर्जून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रभरातल्या बाप्पाचं दर्शन घेऊया पुन्हा एकदा. मध्यंतरी गुवाहाटीत रंगलेलं सत्तांतर नाट्य चक्क घरगुती गणपती आराशीमध्ये बघायला मिळत आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगार काय हाटील या डायलॉगमुळे वर्ल्ड फेमस झालेल्या गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन ब्लूचा देखावा एका तरुणानं आपल्या गणपतीसमोर साकारला आहे. गुवाहाटी सुरत परत असतील काय झाडी काय डोंगर शहाजी बापूंचा विषय सगळं मी या डेकोरेशन मध्ये एक छोटासा असा प्रयत्न दाखवण्याचा केलेला आहे. आज खरं तर गौराईचा दिवस आहे. काल गौराई आपण घरी आणल्या, आज त्यांना गोड धोड जेवण आपण खाऊ घालणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत,
आणि उद्या गणपतींबरोबर गौराईचं विसर्जन होतं. पण आज आपण गौराईविषयी बोलूया. रायगड जिल्ह्यात घरोघरी गौराईचं आगमन झालं आहे. गौराईच्या आगमनानं महिला वर्गात उत्साह संचारलेला आहे. तेरड्याच्या गौरी आणल्यानंतर त्यांना वस्त्रालंकाराचा साज शृंगार चढवण्यात आला. 3 दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईचं आगमन झालेलं आहे. आज गौराईला गोडधोड खाऊ घातलं जाणार आहे. गौराईच्या सणासाठी महिला मोठ्या उत्साहानं माहेरी आलेल्या आहेत. या माहेरवाशिणींनी एकत्र येत गौरीसाठी जागर केला. कोकणामध्ये गणपती उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. सगळेजण एकत्र येऊन तो साजरा करतात. त्यातच गणेशोत्सव आणि पारंपरिक नृत्य यांचं तर एक अतूट नातं आहे. ते फक्त कोकणातच बघायला मिळतात. त्यामुळे बाप्पाच्या उत्सवात जाखडी नृत्य झालं नाही तर नवलच. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता खास जाखडी नृत्य. Yeah.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, अगदी नरे पार्क पासून, लालबागच्या राजापासून, गणेश गल्लीपासून सगळ्याचं दर्शन घेतलं. आणि ही आता दृश्य आपण बघतोय तेजुकायाची. तेजुकाया मेन्शनच्या गणपतीचं दर्शन राज ठाकरे यांनी घेतलंय. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत, सगळे मनसेचे पदाधिकारी, बाळा नांदगावकर सदस्य, हे सगळेजण आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यांचं तेजुकाया मेन्शन समितीतर्फे, गणेश मंडळातर्फे स्वागत सुद्धा करण्यात आलं. परळ लालबाग मधील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आज राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत. त्यांनी तेजुकाय मेन्शनच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तेजुकायाचा बाप्पा राज ठाकरेंनी तेजुकायाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध मंदिरांची प्रतिकृती उभारतं. यावर्षी नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आल्यावर नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिरात आल्याचा भाविकांना भास होतो. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. ह्यावेळेला आम्ही देशाबाहेर म्हणजे नेपाळमध्ये जाऊन पशुपतीनाथ भगवान शंकराचं मंदिर बनवलं आहे. आणि मी बहुतेक जणांना असंच सांगतो की आमचं हे मंदिर बघा आणि परत जाऊन नेपाळला कधी गेलात तर ते मंदिर बघा. आणि हे आणि ते याची प्रतिकृती सेम टू सेम बनवतो. मुंबईत सार्वजनिक मंडळाकडून वेगवेगळे देखावे साजरे केले जातात, असंच वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं भव्य असा देखावा करण्यात आलेला आहे. आणि तो देखावा म्हणजे नेपाळमधील पशुपतीनाथाचं मंदिर. वांद्रे पश्चिम सार्वजनिक मंडळ हे भाजप नेते आशिष शेलार यांचं आहे. आणि आशिष शेलार यांच्या मंडळाकडनं पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते वांद्रे या ठिकाणी त्यांच्या सार्वजनिक मंडळाकडनं उभारण्यात आलेलं आहे. जशाच्या तसं हे मंदिर जे आहे हे उभं करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की पशुपतीनाथाच्या समोर जसा नंदी आपल्याला भव्य असा नंदी आहे नेपाळमध्ये तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि संपूर्णपणे नेपाळची एक ओळख आहे की त्या ठिकाणी मंदिरं जी आहेत ती प्राचीन काळातली आहेत. आणि अशाच पद्धतीचा हा देखावा जो आहे हा वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं साकारण्यात आलेला आहे. आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये जात आहोत. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये मंदिर आहे पशुपतीनाथाचं तशाच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. दरवर्षी हे सार्वजनिक मंडळ अशाच पद्धतीचे देखावे जे आहे ते करत असतं. याच्या मागे भारतातील मंदिरं जी आहेत ही या मंडळाकडून उभी करण्यात आली होती. मात्र आता भारत देशाच्या बाहेर जाऊन पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये हे मंदिर आहे तशाच पद्धतीची प्रतिकृती जी आहे ती या मंडळानं साकारलेली आहे. पशुपतीनाथाचं जे मंदिराचं जे शिवलिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. जवळपास 1 मीटर उंचीचं हे शिवलिंग आहे. आणि हे शिवलिंग आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतं. भव्य दिव्य असा देखावा म्हणजे पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे हे वांद्रे पश्चिममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रोज जर्नलिस्ट सुशील जाधव सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गिरगावमधील एका कुटुंबानं गिरगावच्या स्वागत यात्रेचा हुबेहूब असा देखावा साकारला आहे. रेळे कुटुंबाने गणेशोत्सवाच्या 2 महिने आधीपासूनच हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घेतलेली होती. मुंबई आणि गिरगावकर यांचं नातं किती अतूट आहे हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. मात्र इथली सण संस्कृती परंपरा बाप्पाच्या देखाव्यात मांडलेली आहे ती मन रेळे यांनी. जवळजवळ 2 ते 3 महिने या सगळ्या सजावटीसाठी त्याला लागलेले आहेत. इथली सगळी जी संस्कृती आहे मग त्याच्यामध्ये इथला जो देखावा असेल किंवा स्वागत यात्रा असेल त्यामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक खेळ असतील, लेझिम असतील, ढोल ताशे असतील किंवा विविध प्रकारच्या ज्या आपल्या जी संस्कृती आहे ते मांडण्याचं काम या मन रेळेने केलेलं आहे.
20 वर्षी हा तरुण आहे आणि त्याला ही संकल्पना कशी सुचली हे त्याच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मात्र चाळ संस्कृती ही गिरगावकरांची अतिशय महत्वाची आहे आणि आपण ती इतिहासामध्ये देखील तिची नोंद आहे आणि याच माध्यमातून त्याला ही संकल्पना कशी सुचली हे सण ही संस्कृती किंवा इथली जी स्वागत यात्रा आहे ती कशा प्रकारची आहे आणि ती कशा पद्धतीने त्याने मांडली याची संकल्पना त्याला कशी सुचली आपण त्याला विचारूयात. ही संकल्पना नक्की काय आहे आणि कशी सुचली तुला की बाबा बाप्पाच्या देखाव्यात ती मांडावी म्हणून? लहानपणीपासून गिरगावात राहून गिरगावचे सण बघत राहत असतो आणि यावर्षी 2 वर्षे झाले नव्हते शोभायात्रा आणि यावर्षी मी गुढीपाडव्यात शोभायात्रा पाहिली तेव्हा विचार आला की यावर्षी आपण आपल्या गणपतीच्या देखाव्यात गिरगाव साकार करूया. बरं, याच्यामध्ये काय काय आहे मला सांगशील? आपण बघायला गेलं तर याच्यात गुढीपाडवा, मकर संक्रांती, दिवाळी, आपली आनंद वारी व शोभायात्रा ते सर्व आपण सण दाखवलेले आहेत. व गणेशोत्सव म्हटलं की गिरगाव आणि गणेशोत्सव म्हटलं की ढोल पथकांच्या गजर असतो. जी परंपरा आहे ती अजूनही या ठिकाणी टिकलेली भारतामध्ये आपल्याला टिकलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, गिरगाव, मुंबई. मुंबईतल्या साकी नाक्यातल्या तरुण मित्र मंडळाच्या वतीनं यंदा 28 फूट उंच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडळाचं यंदा 38वं वर्ष आहे. तरुण मित्र मंडळाचा बाप्पा मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक आहे. दरवर्षी भाविक दर्शनाकरता इथं गर्दी करतात. बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची याही वर्षी गर्दी झाली आहे. साकीनाका परिसरात आपण आहोत आणि हा आहे साकीनाक्याचा महाराजा. या महाराजाचं वैशिष्ट्य असं आहे की या महाराजाची मूर्ती जी आहे ती 28 फुटी आहे आणि गणपती बाप्पाचा सारथी जो झालेला आहे तो भगवान कार्तिक आहे. भगवान कार्तिक गणपती बाप्पाला आपल्या रथावर स्वार करून घेऊन चाललेले आहेत. जवळजवळ 38 वर्ष या मंडळाला झालेले आहेत आणि हे मंडळ 38 वर्षापासून या सार्वजनिक मंडपामध्ये गणपती बाप्पाची पूजा अर्चा करते, त्यांची स्थापना करते. मुंबई उपनगरातून ही मूर्ती पाहण्यासाठी आणि इथला देखावा पाहण्यासाठी जे नागरिक भाविक गर्दी करत असतात. मात्र या मंडळाचं खास वैशिष्ट्य काय आहे ते मंडळाच्या सदस्यांकडनं विचारूयात. काका, अनेक वर्षांपासून तुम्ही या मंडळामध्ये काम करतायत, काय वैशिष्ट्य आहे या मंडळाचं? वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मूर्तीमध्ये काही बदल असतो आणि काही ना काही बदलत असतो दरवर्षी. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे. सर्वप्रथम तर मी न्यूज 18 लोकमतला धन्यवाद देतो की तुम्ही दर मंडळात जाऊन त्यांचे कव्हरेज घेत आहेत आणि लोकांचा यंदाचा उत्साह तर चांगलाच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने सगळे निर्बंध हटवलेत, पण 2 वर्ष अगोदरचा काळ जर आपण आठवला तर तो प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की नकोसा काळ होता. त्यावेळेला सरकारने दिलेली सगळी नियमावली मर्यादित स्वरूपाचा उत्सव आम्ही सर्वांनी साजरा केला आहे. मग यंदा जे सरकारने निर्बंध हटवल्यामुळे आम्ही उत्साहात मोठ्या उत्साहात सध्या यंदाची आमच्या मंडळाची मूर्ती ही मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती आहे. प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक गणेशोत्सव मंडळामध्ये हाच उत्साह 2 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सवाला सुरुवात झाली की फुलांची मागणी वाढते. मुंबईत राज्यभरातून जी फुलं विक्री करता येतात त्यात निम्मा वाटा आहे जुन्नरमधील एका गावाचा. रंगीबेरंगी फुलांचं गाव अशी ओळख असलेल्या निमदरी गावाची लोकसंख्या आहे 3000 आणि इथे घरटी फुलशेती केली जाते. म्हणजे प्रत्येक घर फुलशेतीच करत आहे. गणेशोत्सव ते दिवाळी काळात या गावात फुलशेतीमुळे करोडो रुपयांची उलाढाल होते. गावातून जाताना जिकडे पाहावं तिकडे रंगीबेरंगी फुलांचे मळे बघायला मिळतात. पांढऱ्या आणि पिवळ्या कलरच्या शेवंतीची शेती तुम्ही पाहिली असेल. मात्र या गावात शेवंतीच्या विविध रंगी फुलांची लागवड केली जाते. शेवंतीसोबत झेंडूचीही लागवड मोठ्या प्रमाणावर इथं होते. सध्या तोडणी हंगाम बहरात आहे आणि परिसरातील 300 आदिवासी ठाकर समाजातील मजुरांना यामुळे हाताला काम मिळत आहे, रोजगारही उपलब्ध झालेला आहे. करोडो रुपयांची उलाढाल आणि गावाचं अर्थकारण बदलणाऱ्या या गावातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे. गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेश उत्सवामध्ये सर्वात जास्त मागणी असते ती फुलांना. आपण अशाच एका गावामध्ये आहोत ज्या गावाची ओळख राज्यभरामध्ये फुलांचं गाव म्हणून अशी आहे, निमदरी. निमदरीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जिकडं पाहावं तिकडं विविधरंगी फुलांचा हा सगळा प्रदेश आहे आणि सध्या या सगळ्या शेतांमध्ये लगभग सुरू आहे ती फुलशेती, फुलं तोडण्याची. खरं तर दिवसभरी सगळी फुलं तोडून नंतर दुपारनंतर पॅकिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी
शेतकरी या ठिकाणी घेऊन येतात आणि त्यानंतर मग ही मार्केटला फुलं जातात. खरं तर यंदाचा नेमका काय माहोल आहे आपण विचारणार आहोत. आपण शेतकरी आहेत आपल्यासोबत ज्यांची ही फुलशेती आहे. मला सांगा तुम्ही यावर्षी किती एकरवर लागवड केलेली आहे आणि काय रेट मिळत आहेत? मी यावर्षी 10 एकर क्षेत्रावरती फुलशेतीची लागवड केलेली आहे. त्यामध्ये भाग्यश्री शेवंती आहे, पर्पल शेवंती आहे व कलकत्ता झेंडू आहे. सरासरी भाग्यश्री शेवंतीला यावर्षी 80 ते 100 रुपये रेट भेटलेले आहेत. पर्पल शेवंती 150 ते 200 रुपयाचे रेट भेटलेले आहेत आणि कलकत्ता झेंडू 60 रुपये, 80 रुपये आणि 50 रुपये असे रेट भेटलेले आहेत. निसर्गाने यावर्षी चांगली साथ दिल्यामुळं मार्केटला आमचे माल सुटके गेले व चांगल्या पट्ट्या परिणामाने आम्हाला भेटल्या. त्यामुळं फुलशेती ही आमच्यासाठी जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून निमदरीमध्ये फुलशेती ही कंटिन्यू होते आणि निमदरीमध्ये फुलांचा सर्वात मोठा आगार आहे. दादर मार्केटमध्ये निमदरी गावची खूप मोठी चर्चा आहे. व्हिडिओने स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, निमदरी, जुन्नर, पुणे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा न्यूज 18 लोकमत.